बाबा, या सगळ्यात जरी पिंट्याचा हात असला तरी तो उचलायला भाग पडलं होतं त्याला. हे त्याने त्याच्या मर्जीने नाही केलं. बाबा, आपण एक माणूस म्हणून विचार करूया ना. तुमच्या माणसाला जीवे मारू अशी धमकी दिल्यानंतर कोणीही असंच वागेल ना बाबा? अशा विचित्र परिस्थितीमध्ये आपणही असेच वागू, इतर वेळी नाही वागणार आपण. पिंटानेही तेच केलं बाबा. मला मान्य आहे तो चुकलाय, पण बाबा हे सगळं त्याने तुमचा आणि श्रीचा जीव वाचवण्यासाठी केलं. अगं पण मग हे सगळं त्याने आम्हाला सांगायला हवं होतं ना. एवढी मोठी गोष्ट आईबाप म्हणून जर त्याला आमच्याशी बोलाविषयी वाटत नसेल तर मग काय अर्थ उरतो या नात्याला? मान्य, एका ठराविक वयानंतर मुलं प्रत्येक गोष्ट नाही सांगत आई बापाला, पण ही त्याची एकट्याची गोष्ट नव्हती ना, आम्ही होतो त्या. आणि आता तर आपण सगळे अडकलोय त्या, सगळेच. इथेच चुकला तो बाबा, मला मान्य आहे. पण बाबा, चुका सगळ्यांकडूनच होतात ना. बरं, आपल्या चुकांमधून आपण शिकावं असं म्हणावं तर ह्या परिस्थितीमधून ना आपण कधी गेलोय ना पिंट्या, मग अशा परिस्थितीमध्ये काय वागावं हे त्याला नाही सुचलं, त्याला नाही कळलं बाबा, तो पूर्ण अडकला हो. प्लीज त्याला माफ करा. हे बघा, त्याची कृती चुकली पण त्याचा हेतू चांगला होता. तुम्हाला मनातून पटतंय ना हे? जानू, प्रश्न फक्त आपला नाहीये, आपल्या पुरताही नाहीये. जाऊय बापू, त्यांना पटेल हे सगळं. मी बोलेन, मी सांगेन ना, समजावून सांगेन मी त्याला. आणि तुझ्या सासरचे सगळेच दुखावले गेलेत ग बाबा. मी त्यांच्या पायावर लोटांगण घालेन आणि पिंट्यासाठी माफी मागेन. आणि मला माहिती आहे ते समजून घेतील बाबा. समजून घेतील बाळा, क्षमा करतील का? शंका आहे मला. हे बघ बाळा, नाती जुळतात, माणसं मागचं सगळं विसरून पुढे जायला तयार होतात. पण नात्यामध्ये अशी एखादी गाठ बसली ना की ती नाही सुटत बाळा. बाबा, मन मोठं असलं ना की त्यात सारं काही सामावून घेता येतं. आणि माझ्या सासरच्या माणसांची मनं खूप मोठी आहेत. पिंट्यांच्या चुकांना ते माफ करतील खरंच. काय झालं? नाही, मला बियत्त्यांचा मिस्ड कॉल मिळाला होता. पण बाबा, बॅटरी डाऊन होती तेव्हा केला नाही आणि आता स्विच ऑफ झालाय फोन. पिंट्या, चार्जर बघ जरा, फोन चार्जिंगला लाव. कर लगेच. रोहन सहस्त्रबुद्धे इथेच राहतात का? काय झालंय? त्यांना पोलीस स्टेशनला यावं लागेल. का? त्यांच्या विरोधात कंप्लेंट नोंदवली गोखले गृह उद्योगाच्या मालकांनी. चला. अजून काहीच कळलं नाही रे. डॉक्टर आलेत. डॉक्टर साहेब, काय झालं? त्यांना माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेलाय.
काय झालंय डॉक्टर? अहो घाबरण्यासारखं काहीच नाही. अभिनंदन, या प्रेग्नंट आहे. काळजी घे. याची काही बोलू नको. सुद्धा रागवलंस माझ्यावर. तूच रागवलीस माझ्यावर. का करतेस अस? याची का त्रास करून घेतेस स्वतःला? इतका असह्य आजपर्यंत कधीही वाटलं नव्हतं मला. तुझ्या तोंडाला काळा फासत होते आणि याची सगळं नॉर्मल होणार आहे. सगळं ठीक होणार आहे. भावनेच्या आहारी जाऊन अपराध्याला शासन केलं नाही. माझ मन मला खात राहील. आपण चूक करतोय याची सतत टोचणी राहील. अपराध्याला शासन नक्की होईल. तुझ्या बायकोचा भाऊ असला तरी. हो, तो माझ्या बायकोचा भाऊ असला तरीही. प्रॉमिस. उशीर झालाय. जातो. नाही, मी इथे तुझ्या शेजारी बसून राहणार आहे. तू झोप आता. जानवी आली. नाही, मला बोलायचंय तिच्याशी. आईजी अग, आत्ता नको. झोप तू आता. आराम कर. तू पण कर. मला इथे तुझ्या शेजारी बसून आराम मिळणार आहे. तू झोप बरं आता. पांडुरंगा विठ्ठला. जनू, ए जनू, जनू, अगं अशी का बसली आहेस? जनू, अगं रडायला काय झालं? हा, आनंदाची बातमी आहे की नाही? रडतीस कशाला बाळा? काय मुहूर्त गाठलाय बघा गोखल्यांच्या वारसाने जगात येण्यासाठी. कला, तू जरा गप्प राहशील का? कशी गप्प राहू मी? सांगा ना, कशी गप्प राहू? माझ्या पोटच्या पोराला पोलीस पकडून घेऊन गेलेत आणि मी गप्प राहू? आणि का पकडून घेऊन गेले? ज्यांचा जीव वाचवायची धडपड केली त्यांनीच त्याच्यावर ठपका ठेवला म्हणून घेऊन गेले. तिकडे हाल हाल करतील का हो त्याचे? मारतील का हो त्याला? जानू, पदर पसरते तुझ्या पुढे. मला माझा पोरगा परत हवाय.
तुझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी म्हणूनच त्याने केलं हे सगळं. सांग भाई जावई बापून त्यांना म्हणावं ही तक्रार मागे घ्या, पण मला माझा पोरगा परत हवाय. तुला तुझ्या पोराची शपथ, पण मला माझा पोरगा परत हवाय. कला, तू जरा थांबशील का? जानू, हे बाळा, जावई बापूना सांगतेस ना? नाही, नको नको, आता नको. अग पण बाबा, माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे हा. मी आई होणार आहे. ज्या माणसावर जीवापाड प्रेम केलं त्याच्या बाळाची मी आई होणार आहे. अग म्हणूनच तर मी म्हणतोय की त्यांना सांगूया ना. तुटलाय तू आत्ता, मनाने दुरावलेत सगळे. कुणाचीच मनस्थिती नाही हो बाबा. नाही, ही योग्य वेळ नाहीये ही बातमी सांगण्याची. अगं मग सांग त्यांना, तुला टाकताच सांग, हीच योग्य वेळ आहे. तुझं ऐकतील ते सगळं आणि सगळं कसं सुरळीत होईल. पण मनातला राग जाईल. एक नवीन बातमी सांगितल्यामुळे जुन्या बातमीवरचा राग निघून जाईल. आई फक्त काही काळ त्याच्यावर पांघरून घातल्यासारखं होईल. मनाने दुरावलेली माणसं नाही जवळ येऊ शकत ना. पण म्हणजे तू तू सांगणारच नाहीयेस? थोडे दिवस तरी नाही बाबा. सगळं नॉर्मल होऊ दे ना, सगळं नीट होऊ दे, मग बघा माझ्या गोकुळात या बातमीने कसा आनंद चौदाण येईल. बाबा मी ना जेव्हा माझ्या बाळाच्या येण्याची बातमी सगळ्यांना सांगेन ना, तेव्हा मला सगळे आनंदात असायला हवे. माझ्या येणाऱ्या बाळाचं खूप छान स्वागत केलं पाहिजे सगळ्यांनी. त्याच्या येण्यावर दुसऱ्या कुठल्याच दुःखाचं सावट नकोय मला. तू म्हणतेस ते बरोबर आहे, माणसं मनाने जवळ यायला हवीत. नुसतं आनंदाचं ठिगळलं होऊन ती मायेची उब नाही यायची. परिस्थितीच बदलायला हवी. पुसणं आणलेला उत्साह आणि आनंद फार काळ नाही टिकायचा. आणि बाबा बघा तुम्ही, याला फार वेळ नाही जावं लागणार, सगळे लवकर निवळतील. अगं पण पिंट्याचं काय मग जानवी? अगं मी बोलेन ना श्रीशी, मी समजावीन त्याला. तो पिंट्याविरुद्धची तक्रार मागे घेईल, सगळं काही नीट होईल. व्हायलाच हवं, मला सगळं नीट करायला हवं बाळासाठी, माझ्या आणि श्रीच्या बाळासाठी. बघ बाळा, अशा वेळी रडायचं नाही. सगळं नीट होईल, सगळं नीट होईल बाळा. संताप संताप होतोय माझा. काय झालं बेबी? वहिनी मनशांती मिळेल असं काही घडतंय का या घरामध्ये? बिचारी आई, सगळं सहन करावं लागतंय तिला. खरंय, जे काय घडलं ते सहन होण्यासारखं नव्हतंच. पण मनस्ताप झालाय तिला, त्याचाच परिणाम आहे हा. आणि तो मूर्ख पिंट्या, या सगळ्याला तोच जबाबदार आहे. आणि त्याची बहीण आई, आपल्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? पण आता जान्हवीच काय? हजारदा सांगितलं तिला आतापर्यंत फोन करत जा म्हणून. तिला कळत नाही की न कळल्याचं नाटक करते ती. बेबी अगं, आपणच इतक्या गडबडीत होतो, तिने फोन केला असेल कळलं नसेल आपल्याला कदाचित. वहिनी अनेकदा फोन केलाय मी तिला, तिच्या फोनवर कितीतरी मिस्ड कॉल्स असतील माझे, उलटा फोन करता येत नाही. काहीतरी गडबड असेल ग. तेच ना, जी काही गडबड असेल ती फोन करून कळवायला नको का? अडचण काय फक्त तिलाच आहे? इथेही अडचण आहे, काय उपयोग तिचा? आणि हो, ती सहस्त्रबुद्धे होती,
आता ती गोखले आहे आणि हे गोखल्यांचं घर आहे. इथे फक्त इथलेच नियम आणि कायदे चालणार आणि हे आज मी तिला स्पष्ट सांगणार आहे. तुम्ही कोणी मध्ये बोलला तर याद राखा. पण तुला राग पिंट्याचा आलाय ना, मग तू जान्हवीवर कशात? हो, मला जान्हवीचा सुद्धा राग आलेला आहे. उगाच चिडचिड करत नाहीये मी. बघितलं तिचा फोन सुद्धा आता स्विच ऑफ येतोय. बेजबाबदारपणाचा कळत झाला आता. जानूचा फोन स्विच ऑफ आहे वाटत. अरे बापरे, ती फोन इथेच विसरली आहे. कला तिला सोडायला गेली, अजून परत कशी नाही आली. फोन करू का? नाही नको, आधी टेन्शन आहे त्यात. उगाच मी आणि फोन का करतो असं नको तिला वाटायला. राहू दे इथेच. पांडुरंगा, सगळं सुरळीत होऊ दे रे बाबा. पोटचं पोर हे जीवापेक्षा प्रिय असत माणसाला. मग तो पिंट्या असो किंवा जानूच्या कुशीत वाढणारा नवीन अंकुर असो, निदान त्याच्यासाठी तरी आता सगळं सुरळीत होऊ दे रे बाबा. कला गेली जानूला सोडायला. पिंट्या या सगळ्यातून लवकर बाहेर पडावा असं वाटतंय तिला. तिला तिथे नीट वागायची बुद्धी दे म्हणजे झालं. जानूला तिच्या सासरच्यांना नीट समजावता येऊ दे. मन शांत असली ना की सगळं काही सुरळीत पार पडे. सांभाळ रे बाबा. हळू हळू बेटा, हळू हळू. तुझ्या नवऱ्याला सांग आणि हा रस्ता जरा नीट करून घे. आता हे छोटे छोटे खड्डे असतात ना, आणि बघ तिकडे असे दगड असतात, ते जरा सांभाळून चालायचे. एखाद्या दगडावर पाय पडला ना की बस, तेवढं पुरेसं असतं काही व्हायला. कळलं ना? काळजी घ्यायची. सांगते. अग, आमच्या वेळेला ना हे सांगणारही कोणी नव्हतं, आणि कसली काळजी घ्यायची ही आम्हालाही माहिती नव्हती. मुलं झाली कशी आणि वाढली कशी काही कळलंही नाही आम्हाला. पण आता तुम्ही काय, लाडाकुडाच्या मुली घ्या, लाड करून घ्या. डॉक्टर सांगतीलच तुला. आता काही नाही ग, फक्त पहिले 3 महिने जरा जास्त काळजी घ्यायची, मग सगळं काही नीट होतं. हो, तर तुला सांगते, पिंट्याच्या वेळेला ना मी अगदी 9 महिने होईपर्यंत सतत उलट्या करत होते. बापरे. मग काय, अगदी आतडं बाहेर येईल की काय असं वाटायचं मला. पण झालं बाई एकदाच सगळं नीट. त्यामुळे ना बाळंतपण म्हटलं ना की मला फक्त तेवढंच आठवतं. आणि मी काय म्हणते, तुझं बाळंतपण आपण आपल्या घरी करायचंय. तुझ्या सासवा आंजारायला गोंजारायला ठीक आहे, पण बाकी काही उपयोगाच्या नाही. अर्ध्यानं आधी काही अनुभवच नाहीये, आणि उरलेल्या अर्ध्या स्वतःच भेदरलेले असतात. पुन्हा त्यात आता हे असं, तुझ्याशी नीट वागल्या ना तरी खूप झालं म्हणते मी. वागतील ग, तू बघ सगळ्या छान वागतील. असं जादूची कांडी फिरवल्यासारखं तर नाही सगळं बदलणार ना. रागवल्यात सध्या, दुखावल्या गेल्यात, पण तू बघ त्यांचा राग लवकरच निवळेल. तू मग सांगून टाक ना, सगळं कसं पटकन छान होईल बघ. जानू, याशिवाय पिंट्या नाही ग सुटायचं.